नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आपला कंटेंट एन्जॉय करताय ना? आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण प्रत्येक वीकमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकायचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये काही पद्धती असतील, स्ट्रॅटेजी, टेक्निक्स असतील, स्टॉक सिलेक्शन असेल आणि विविध प्रकारचं नॉलेज. या वीकमध्येही मी तुम्हाला थोडं डीपमध्ये घेऊन जाणार आहे. तत्पूर्वी, तुम्ही अगदीच नवीन आहात, तुम्हाला वाटतंय की स्टॉक मार्केटचे अपडेट्स आमच्यापर्यंत रोजच्या रोज मिळत राहाव्यात, आमचे जे काही टेक्निक्स असतात, स्ट्रॅटेजी असतात, स्टॉक्स असतात किंवा अधिक स्टॉक रिलेटेड माहिती, तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे शंभूराज खामकर्स ट्रेडिंग अकॅडमी या नावाने, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याला जावा आणि पहिल्यांदाच जॉईन करून ठेवा, कारण इथे तुम्हाला रोज कनेक्ट राहता येणार आहे. त्याच्यानंतर ना आपण मेन मुद्द्याकडे येऊया. ॲक्च्युली आपण ज्यावेळी पण ट्रेड करत असतो त्यावेळी मेन मुद्दा काय असतो बरं, की स्टॉक सिलेक्शन. म्हणजे मी जर इंट्राडे करतोय तर इंट्राडेमध्ये मोस्टली मला पटकन स्टॉक न मिळाल्यामुळे ही बऱ्याच वेळेला एखादी लेट मुवमेंट होते किंवा चुकीच्या स्टॉकमध्ये एंट्री केल्यामुळे लॉस सहन करावा लागतो. मोस्टली आपण कुठल्या तरी मित्राच्या ग्रुपवरून, न्यूज चॅनलवरून ह्या गोष्टी घेत असतो. मग ह्याच्यामध्ये न फसण्यासाठी मी तुम्हाला आज एक भन्नाट स्ट्रॅटेजी सांगणार आहे. याच्यामध्ये आपण आज शिकणार आहे इंट्राडेचा स्टॉक निवडा फक्त आणि फक्त एका मिनिटामध्ये. याच्या आधीही एका मिनिटाच्या आपण खूप साऱ्या स्ट्रॅटेजी बघितलेल्या आहेत आणि ह्या स्ट्रॅटेजीमध्ये पण तुम्हाला मी एका मिनिटाची टेक्निक देणार आहे. त्या व्हिडिओला आधी तुम्हाला मी एक मिनिटामध्ये स्टॉकमध्ये ट्रेड करा असे RSI रिलेटेड स्ट्रॅटेजी होती. 1,00,000 व्ह्यूज पूर्ण झाले, मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलो. आता या व्हिडिओला मला 1,00,000 व्ह्यूज बरोबर कमीत कमी 10,000 लाईक्स पाहिजेत, म्हणजे मी तुमच्यापर्यंत दुसरी स्ट्रॅटेजी घेऊन येणार आहे. कारण मी वर्कशॉप्समध्ये जवळपास 20-25 डिफरंट प्रकारच्या स्ट्रॅटेजी देतो आणि तुमच्या स्ट्रॅटेजी कशा बनवायची याच्यावरही आपण चर्चा करतो. कारण मार्केटमध्ये कुठलीच एक स्ट्रॅटेजी अशी नाही आहे की ती परफेक्ट काम करते. का? तर मार्केट रोज वेगळ्या कंडिशनने जातं, त्यामुळे आपल्या भात्यामध्ये अशी अस्त्र पाहिजेत की ती प्रत्येक कंडिशनमध्ये काम केली पाहिजेत. ओके, त्यासाठी आपण ही वेगळी टेक्निक किंवा वेगळी स्ट्रॅटेजी शिकणार आहे. तर ह्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करूया. इन डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये शिकूया एका मिनिटामध्ये आपण कसा स्टॉक निवडायचा आहे बरोबर. याला मी नाव दिलेलं आहे थोडक्यामध्ये इंट्राडेची ट्रिपल सीट स्ट्रॅटेजी. लक्षात ठेवा, ट्रिपल सीट. याच्या आधी आपण ही विविध स्ट्रॅटेजी बघतोय, याला नाव दिलंय आपण ट्रिपल सीट. म्हणजे तीन, म्हणजे काहीतरी जादू आहे तीनमध्ये, ती आपण याच्यामध्ये बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सगळ्यात व्यवस्थित आणि शेवटपर्यंत बघायचा आहे. मध्ये सोडून जाताल तर बरीच माहिती मिस करताल, जेणेकरून ही टेक्निक तुम्ही इंट्राडेला वापरून चांगले प्रॉफिट येणाऱ्या दिवसामध्ये कमवू शकता. ओके, तर आपण बघूया इंट्राडेची थ्री सीट स्ट्रॅटेजी काय आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं स्टॉक सिलेक्शन. लक्षात ठेवा, मी जर इंट्राडे करतोय, इंट्राडेमध्ये जर मी चुकीचा स्टॉक निवडला तर बऱ्याच वेळेला आपली पोझिशन बसून बसते. मोस्टली काय होतं, कुठला तरी ग्रुप असेल, मित्र असतील, न्यूज असतील किंवा वर्तमानपत्र असतील, काही ना काही कुठून तरी आपण एखादा स्टॉक वाचलेला असतो, त्याच्यामध्ये आपण ट्रेड घेतो. कधीतरी प्रॉफिटमध्ये जातो, कधी पोझिशन स्ट्रिक होऊन जाते किंवा फसते, लॉसमध्ये बाहेर पडावं लागतं. हे न होण्यासाठी मेन गोष्ट असते याच्यामध्ये स्टॉक सिलेक्शन. तर आपण याच्यामध्ये स्टॉक्स जे निवडतो ते मोस्टली कसे असतात, तर हाय व्हॉलाटाईल आणि हाय बीटा स्टॉक्स निवडलेत. कारण आपण जर एंट्री केली तर पटकन याच्यामध्ये आपलं प्रॉफिट आलं पाहिजे असं एक आपल्याला अंदाज लावू शकतो त्या व्हॉलाटाईल स्टॉकमध्ये. आणखीन महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हे जे स्टॉक सिलेक्शन आपण करतोय ते असे स्टॉक निवडलेत की ते त्या सेक्टरचे टॉप परफॉर्मर्स आहेत, त्यांच्यामध्ये रोज काही ना काही मुवमेंट होते. लक्षात ठेवा, आम्ही प्रत्येक वेळेला किंवा आमच्या वर्कशॉप्समध्येही सांगतो, कुठल्याही स्टॉक्समध्ये इंट्राडे करायचं नसतं, तर इंट्राडेसाठी तुमची एक स्पेसिफिक लिस्ट असावी लागते आणि ती कशी निवडायची हे पण आपण त्याच्यामध्ये इन डिटेलमध्ये शिकतो. तर तुम्हाला अशा डिटेल्स शिकायच्या असतील तर त्याची खाली माहिती दिलेली आहे. आमचा जो नंबर आहे 88 280 90 90 याच्यावर संपर्क साधूनही तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता बरोबर. तर हा जो स्टॉक सिलेक्शनचा फंड आहे याच्यामध्ये आपण तीन सेक्टरचे वेगवेगळ्या कंपन्या निवडलेल्या आहेत आणि फक्त त्याच्यामध्येच आपण ट्रेड करणार आहे. तर हे का? कारण काय होतं, आपण ज्यावेळी पण ट्रेड करतो त्यावेळी आपल्याला प्रत्येक स्पेसिफिक स्टॉकची मुवमेंट माहीत असणं गरजेचं आहे. आणि ही जर मुवमेंट आहे ही, त्याला आपण व्हायब्रेशन बोलू शकता किंवा व्हॉलेटिलिटी बोलू शकता, ती जर एकदा समजली तर त्या स्टॉक्समध्ये ट्रेड घेणं अवघड जात नाही. कारण कुठल्याही स्टॉक्समध्ये जर ट्रेड घ्यायला गेलो तर मोस्टली पोझिशन फसतात, अडकून बसतात. म्हणून समजलं स्टॉक सिलेक्शनला कुठला कुठला फंडा वापरलाय, तीन सेक्टर्स, त्याचे टॉप परफॉर्मर, हाय व्हॉलाटाईल, हाय बीटा स्टॉक्स, ह्या कंडिशन आपण इथे बघतोय. प्लस लिक्विडिटी पण इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. ओके, चला आता याच्या पुढे जाऊया. तत्पूर्वी लक्षात ठेवा, ही नावं आहेत SBI, इन्फोसिस आणि टाटा स्टील बरोबर. हे तीन स्टॉकच फक्त आपण याच्यामध्ये वापरणार आहे. आता तुम्हाला वाटलं असेल चला तीन स्टॉक भेटले चालूया, पण नाही, थोडं ऐका.
याच्यामध्येही नुसतं नाव घेऊन उपयोग नाही. आता हे स्टॉक्स का निवडलेले आहेत लक्षात ठेवा. तर नॉर्मली बँकिंग सेक्टरचा एक टॉप परफॉर्मर आहे बँक निफ्टीचा. बऱ्यापैकी रोजची 5-10 रुपये मुवमेंट याच्यामध्ये मिळते. इन्फोसिसची पण सेम कंडिशन आहे, टाटा स्टीलची कंडिशन आहे. तुम्ही याला रिप्लेसही करू शकता, असं नाही की हेच वापरा. तुम्ही या स्ट्रॅटेजीमध्ये वेगवेगळे स्टॉक्स ॲड करूनही हा फंडा वापरू शकता. आपण हे असं का केलं आहे, तर नॉर्मली एक बँकिंग सेक्टरचा आहे, एक आय टी सेक्टरचा, एक मेटल सेक्टरचा आहे, बरोबर. म्हणजे काय तर मार्केट ज्यावेळी वाढतं किंवा पडतं त्यावेळी सगळे सेक्टर प्लस नसतात किंवा सगळे सेक्टर मायनस नसतात. ज्या दिवशी मार्केट प्लस त्या दिवशी पडणारा पण एखादा सेक्टर असतो, किंवा मार्केट ज्या दिवशी मायनस आहे त्या दिवशी वाढणारा पण एखादा सेक्टर असतो. म्हणून आपण हे 3 टॉप परफॉर्मिंग सेक्टर्स ॲड केलेले आहेत. ही झाली पहिली गोष्ट. आता आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे काय, तर पहिली गोष्ट तुम्हाला वॉचलिस्ट बनवायची आहे. त्या वॉचलिस्टमध्ये यांना ॲड करून घ्या आणि ह्या वॉचलिस्टमध्ये फक्त हे 3 स्टॉक पाहिजेत, पहिली गोष्ट. दुसरं काही कचरा त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही, कुठल्याच कंपनीचं नाही. भरपूर वॉचलिस्ट असतात, त्याच्यामधली एक स्पेसिफिक तुमच्या इंट्राडेसाठी तुम्हाला याच्यामध्ये ठेवायची आहे, बरोबर. आता याच्यामध्ये नुसते हे 3 स्टॉक आहेत, SBI, इन्फोसिस आणि टाटा स्टील. याच्याबरोबरच तुम्हाला तुमच्या वॉचलिस्टमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी हे ॲड करून घ्यायचे आहे. कारण अल्वेज गो विथ ट्रेंड किंवा ट्रेंड मस्ट बी युअर फ्रेंड हा एक शब्द आहे मार्केटमध्ये आणि खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला हा जर फंडा समजला तर तुम्ही तुमची ग्रीड याच्यावर खूप सारं प्रभुत्व मिळवू शकता, बरोबर. त्यामुळे निफ्टी बँक निफ्टी टॉपला पाहिजेत, कारण रोज यांच्यामध्ये काय होतं आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि आपल्याला त्या दिशेनेच जायचं आहे, ओके. आता हे इन डिटेलमध्ये ज्यावेळी तुम्ही याला 10,000 लाईक्स पूर्ण करून देताल त्यावेळी याचा मी दुसरा पार्ट तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आपण टप्प्याटप्प्याने इन डिटेलमध्ये सगळी माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे, ओके. तर निफ्टी बँक निफ्टी हे वॉचलिस्टमध्ये टॉपला असतील तुमच्या, जेणेकरून तुम्हाला समजेल इंडेक्समध्ये काय मुवमेंट होते. SBI, इन्फोसिस आणि टाटा स्टील ही झाली आपली वॉचलिस्ट कम्प्लीट. आता करायचं काय, सकाळी 9:15 नंतर ना 15 मिनिटाची कॅन्डल वॉचआउट करायची. ह्या 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये बघायचं निफ्टी कुठल्या साईडला जातीये. ज्या साईडला निफ्टी जातीये, निफ्टी जिकडे ब्रेकआउट देते 15 मिनिटामध्ये, त्या साईडला कुठला स्टॉक ब्रेकआउट देतोय किंवा बँक निफ्टी देतोय. जर बँक निफ्टी आणि SBI मोस्टली पॅरलल चालणार आहे, जिकडे 15 मिनिटाची कॅन्डल ब्रेकआउट देते तो स्टॉक तुम्हाला इंट्राडेसाठी निवडायचा आहे. हे झालं पहिलं सिलेक्शन. मग जर तुम्ही त्याचा ऑप्शन ट्रेड करताय तर तुम्ही ॲज पर तुमच्या कॅपिटलनुसार ॲट द मनी, इन द मनी किंवा आउट ऑफ द मनी निवडू शकता कुठल्याही सेक्टरचा. का, तर हे तिन्ही पण जे आहेत ना यांच्या स्टॉक्समध्ये चांगली ऑप्शन व्हॉलिटिलिटी पण मिळते, त्यामुळे तुम्हाला तो पण ऑप्शन आहे. तुम्ही यांचा फ्युचर घेऊ शकता, यांचा ऑप्शन कॉल असेल किंवा पुट असेल, किंवा तुम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये जाऊ शकता. आता जे अगदीच नवीन आहेत त्यांना काहीच माहीत नाही, त्यांनी ऑप्शनच्या भांगडीत पडायचं नाही मित्रांनो. तर इक्विटीपासून सुरुवात करा, आणि ज्यांनी अगदी सुरुवात नाही केली त्यांच्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिमॅट अकाउंटची लिंक दिली आहे. त्या डिमॅट अकाउंटला जावा, डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आम्हाला मेसेज करा. तुम्हाला आमचे काही ग्रुप्स असतात त्याच्यामध्ये पण आम्ही ॲड करून ठेवतो, जेणेकरून तुम्हालाही सुरुवातीला जे काही प्रॉब्लेम्स येतात ते फेस होतात, ते येणार नाही आहेत, बरोबर. समजलं काय केलं आपण, ह्या 5 स्टॉक 3 स्टॉक प्लस आहे 2 इंडेक्स, बरोबर. ही 5 लिस्ट असेल ज्या स्टॉक्समध्ये मला दिसतंय, म्हणजे SBI मध्ये मला दिसतोय की 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये ब्रेकआउट आलेला आहे, तर मी त्याचा पटकन एक कॉल ॲड करून ठेवेल, ॲट द मनी पुट ॲड करून ठेवेल. जिकडे ब्रेकआउट येतोय तो एंट्री मारेल आणि पुढच्या 15 मिनिटामध्ये प्रॉफिट घेऊन मी बाहेर पडणार आहे, बरोबर. आता ही खूप पुढची डीप स्ट्रॅटजी आहे, त्याच्यामध्ये आपण पुढच्या भागामध्ये बोलणार आहे. फंडा समजला, बरोबर. 15 मिनिटाची कॅन्डल, 5 स्टॉक, अशा प्रकारे तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काय रिस्पॉन्स येतोय, काय रिझल्ट येतोय हेही मला सांगायचं आहे. लक्षात ठेवा, खूप भन्नाट फंड आहे आणि खूप चांगलं काम करून जातो. इतरत्र खूप सारे स्टॉक बघण्यापेक्षा फक्त एवढ्यावरच लक्ष ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला चांगले ट्रेड 100% मिळतील, ओके. आय थिंक ही पद्धत स्ट्रॅटजी तुम्हाला समजली असेल. याच्या व्यतिरिक्त जरी काही प्रश्न असतील तरी तुम्ही खाली विचारू शकता. तत्पूर्वी आमचा माहितीचा नंबर लक्षात ठेवा, 888-280-9090 हा आमचा ऑफिशियल नंबर आहे, लक्षात ठेवा. 888-280-9090 हा आमचा नंबर आहे. कारण आमच्या ज्या कार्यशाळा होतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये, ऑनलाईन कोर्सेस असतील, कार्यशाळा असतील, ऑल ओव्हर महाराष्ट्र नेटवर्क आहे माझं. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद ह्या 5 शहरामध्ये आत्तापर्यंत येतोय. दिवाळीनंतर आपण आपल्या फ्रँचायझी मॉडेल थ्रू सगळ्या महाराष्ट्रात पळणार आहे, ओके. जिथे तुम्हाला पण काही चान्सेस आपण देणार आहे येणाऱ्या काळामध्ये, आपल्या काही व्हिडिओजमधून मी हे क्लिअर करून टाकेन. तत्पूर्वी आमचा नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला आमच्याशी कनेक्ट होऊन काय माहिती विचारायची, डिमॅट ओपन करायचं आहे, कोर्सेस असतील किंवा इतरत्र काही शंका असतील, बिंदास्त विचारू शकता. आय थिंक ही स्ट्रॅटजी तुम्हाला आवडली असेल. ज्यांना पण ही स्ट्रॅटजी आवडली त्यांनी खाली जायचं आहे कमेंटमध्ये आणि आय लाईक
SKT असा एक मेसेज करायचा आहे मला, म्हणजे शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी. कारण आम्ही तुमच्यापर्यंत काही ना काही घेऊन येतोय. आमची एकच रिक्वेस्ट आहे तुमच्याकडून की तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला मोटिवेट करत राहा. जेवढं मोटिवेट करता तेवढं व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळत असतं हे तुमच्याकडून आम्हाला मिळावं एक छोटी अपेक्षा आहे. आणि नक्कीच आता जर तुम्हाला वाटते व्हिडिओ छान बनवला आवडला तर एक लाईक करा आणि आपल्या 10,000 लाईक्स पूर्ण होतील त्या दिवशी मी याची पुढची पद्धत तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तोपर्यंत थांबूया आणि पुन्हा आठवड्यामध्ये एक नवीन टॉपिकवर चर्चा करूया. धन्यवाद.